नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बेरिश सिमेट्रिकल पॅटर्नबद्दल। तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा। जसं की तुम्ही पाहू शकता आपल्या समोर जे आहे इथं बेरिश सिमेट्रिकल पॅटर्न इमेज दिसत आहे। आता बघा मित्रांनो, हा पॅटर्न जे आहे सिमेट्रिकल ट्रायंगल बुलिशच्या एक्झॅक्ट अपोजिट असेल। वरची जी ट्रेंडलाईन तुम्ही पाहत आहात ते रेझिस्टन्सचं काम करेल, खालची जी ट्रेंडलाईन तुम्ही पाहत आहात ते सपोर्टचं काम करेल। फायनली आपल्याला जे आहे सपोर्ट तोडून ब्रेकडाऊन ह्याच्यामध्ये मिळेल। सेकंड कॅन्डलमध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो आणि स्टॉप लॉस जे असेल आपल्या लास्ट स्विंग हायच्या वरचं स्टॉप लॉस ठेवूनच आपल्याला ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची आहे। आणि टार्गेट जर आपण इथं बघितलं तर पहिला जे डाऊन स्विंग असतो इथून ते इथपर्यंत जेवढं जे आहे आपला रेझिस्टन्स आणि सपोर्टचा गॅप असतो तेवढंच टार्गेट आपल्याला ह्याच्यामध्ये खालच्या साईडला अचीव होताना दिसू शकतो। तर मित्रांनो, खूप इझी पॅटर्न आहे। नियर अबाउट 100 चार्ट्सवरती प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये हा पॅटर्न दिसायला इझी जाईल। चार्टवरती तुम्ही इथं पाहू शकता। आता बघा आपल्यासमोर निफ्टी 50 चार्ट ओपन झालेला आहे। सपोर्टची लाईन जी आहे खालच्या साईडला आहे, वरची रेझिस्टन्सची लाईन आहे आणि फायनली आपल्याला ब्रेकडाऊन पण आपल्याला इथं बघायला मिळालं आहे आणि याच्यामध्ये स्पीडमध्ये फॉल पण झालेला आहे आणि टार्गेट पण ऑलमोस्ट आपलं जे आहे इथून ते इथपर्यंत इथं अचीव पण झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही चार्टवरती प्रॅक्टिस करा, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला इझिली हा पॅटर्न दिसायला स्टार्ट होईल। आणि मित्रांनो, तुम्ही जे आहे इन्स्टा ट्रेड फीचरचं यूज करून डायरेक्टली इथूनच बाय कॉल आणि बाय पुट पण करू शकता। आपल्याला बाय कॉल करायचं असेल तर आपण ह्याच्यावरती टॅप करू। जसंही आपण ह्याच्यावरती टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे इथं कंटिन्यू दिसेल। कंटिन्यूच्या ऑप्शन्सवरती आपल्याला जे आहे टच करायचं आहे। जसंही आपण कंटिन्यू करू आपल्यासमोर जे आहे ह्या प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। जर तुम्ही कॉलला बाय करून होल्ड करणार असाल तर कॅरी फॉरवर्डमध्ये करणार आणि जर सेम डे सेल करायचं असेल तर इंट्रा डेमध्ये करायचं। लॉट साईजचं जर आपण इथं बघितलं तर बँक निफ्टीचं 25 असतं, तर आपण इथं 1 एंटर करू आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे। लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता। जसं की ह्याचं प्राईस चाललेलं आहे 110 रुपये, जर तुम्हाला बाय करायचं आहे 105 रुपयेवरती तर तुम्ही इथं एंटर करा। जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। आता मार्केट रेट काय असतं? मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। तर मित्रांनो, हे लेवल्स हे जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे। तर इथं नंतर ना आपण बायवरती टच करायचं। बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल। कन्फर्मवर टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल। मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवले आहेत फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे। जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।